अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गा वाहिनीच्या विद्यमाने जामनेर शहरामध्ये सुरू असलेल्या महिला शौर्य प्रशिक्षण वर्गाचा यशस्वी समारोप आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। संतपंथी आश्रमाचे मंडलेश्वर आचार्य जनार्दन हरिजी महाराज यांच्या पावन उपस्थितीमध्ये जामनेर शहरामधून या प्रसंगी भव्य धार्मिक शोभायात्रा काढण्यात आली। तर सायंकाळी दुर्गा वाहिनीचे मुंबई क्षेत्रीय मंत्री शंकरजी गायकर आणि संयोजिका सुश्री यज्ञताई जोशी या मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या समारोप कार्यक्रमाला हिंदू बांधवांची प्रचंड उपस्थिती होती।
शिक्षण वर्गात देवगिरी प्रांताकडनं मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. एकलव्य प्राथमिक शाळेच्या प्रांगणात गेले 7 दिवस दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग चालू आहे. त्या वर्गाचं प्रास्ताविक करण्याच्या हेतूने आणि त्या वर्गामध्ये कशी रचना असते हे तुम्हाला सगळ्या नागरिकांना आणि पालकांना कळावं या उद्देशाने हे प्रास्ताविक आहे. दिनांक 5 मे ते 12 मे 2018 या कालावधीत एकलव्य प्राथमिक घेऊनच आपण हा वर्ग दरवर्षी देवगिरी प्रांतामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करत असतो. तुमच्या माहितीसाठी सांगते की आपल्या रचनेप्रमाणे देवगिरी प्रांताचे 14 जिल्हे आहेत. त्यामधील 11 जिल्ह्यातील 93 युवती या वर्गासाठी उपस्थित आहेत आणि शिक्षिका आमच्या सर्व 11 आहेत ज्या तुमच्या समोर उभ्या आहेत. मातृशक्ती 10 अशी विभागणी आहे. या वर्गात सकाळी प्रातस्मरण, योग, प्राणायाम, शारीरिक प्रवीणता सत्र, बौद्धिक सत्र, चर्चा सत्र, कृती सत्र, रंजन सत्र असा विविध अंगी कार्यक्रम असतो की ज्या योगे मुलींचा विकास व्हावा. या सगळ्या प्रक्रियेमध्ये देव देश धर्म याबद्दल स्त्रियांचं जागृतीकरण आणि आपली हिंदू परंपरा जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी उद्याची ही भारत माता मदत करणार आहे म्हणून आपण त्यावर पूर्ण लक्ष दिलेलं आहे. विश्व हिंदू परिषदेने 1992 पासून दुर्गावाहिनीची स्थापना झालेली आहे आणि त्याचा उद्देश मुळे हाच आहे की माझा भारत देश उद्याचा जो नागरिक येणार आहे ज्या मातेच्या कुशीतून येणार आहे ती माता सबल असावी निर्बल नसावी. मी प्रथम वर्ष कला या वर्गात शिकते आणि जर आज तुम्ही मला विचारलं की दुर्गावाहिनीच्या या 7 दिवसाच्या शिबिरात या वर्गात येऊन मला कसं वाटलं, मी काय शिकले, तर मी सांगेन की या वर्गात येऊन खरंच खूप छान वाटलं. पहिले तर मी मुलगी आहे, मी स्त्री आहे याचा मला गर्व वाटला. त्यातल्या त्यात या वर्गातल्या प्रशिक्षण घेताना मला माझ्यातली दुर्गा दिसली. आज जर समोरच्या व्यक्तीने मला सांगितलं की तू टिकली लावू नकोस, तू पंजाबी ड्रेस घालू नकोस, तरी मी ते ऐकणार नाही. मी तेच करेल जे मला हवं आहे, जे मी शिकले, कारण समोरच्या व्यक्तीला काहीच हक्क नाही आहे मला हे सांगायचा की तू टिकली लावू नको. ती माझी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, माझी भारतीय संस्कृती आहे आणि ते येऊन ते सगळं मी इथे येऊन शिकले. मी आभार कोणाचेच मानणार नाही आहे कारण सर्वांच्या ऋणात राहणं हे मला आवडेल. सर्व शिक्षिकाताईंनी, कुंदाताईंनी सर्वांनीच खूप छान सांभाळून घेतलं. कुंदाताईंनी आईची माया दिली, सर्व शिक्षिकाताईंनी मोठ्या बहिणीसारखं सांभाळून घेतलं. आत्मविश्वासाने जगा, जिंकलात तर नेतृत्व करा, हरलात तर मार्गदर्शन करा. या स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गावाहिनीच्या शौर्य प्रशिक्षण वर्गास प्रवेश घेतला. खरे तर आजच्या या युगात आपल्याला आजच्या या स्त्रीला निर्भीड, ठाम व खंबीर होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हेच कार्य दुर्गावाहिनीने केले आहे. या स्त्रीला आपले स्वसंरक्षण करणे गरजेचे आहे. 7 दिवसांच्या या वर्गात मी सर्व काही शिकले. या वर्गात आमचे मनगट व मेंदू विकासाचे कार्य झाले. वर्गात आल्याने माझा आत्मविश्वास, विचारशीलता, कर्तव्य दक्षता नक्कीच वाढलेली आहे. येथे आमच्यावर सुसंस्कारही झाले. मी तर स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते की मला दुर्गावाहिनीच्या वर्गात प्रवेश मिळाला. दिवस ताई आम्हा दुर्गाला सांभाळतात, आमची आई, आमची मातोश्री, आमचे वडील, आमचे भाऊ आम्हाला कसे सांभाळतात आम्हाला थोडी माहिती आहे. परंतु 93 दुर्गा आज जेव्हा कुंदाते सांभाळतात तेव्हा खरंच त्यांना नमन करावं वाटतं. कारण जेव्हा आई सांभाळते ना लेखींना त्यांना माहिती आम्ही किती त्यांना त्रास देतो. 1 दुर्गा आमच्या ताई आई आमच्या मातोश्रीच्या डोक्यावर मिळावं वाटतं, परंतु आम्ही 93 दुर्गा मिळून आज ताईंनी आज आम्हाला इथपर्यंत प्रशिक्षण देऊन पुढे आणलं. त्यासोबत काही ह्या सगळ्याच्या दुर्ग ह्या ज्या सर्व शिक्षक आहेत त्यांना देखील आम्ही खूप त्रास दिला. त्यांना त्रास देत देत त्यांच्याकडून प्रशिक्षण देतो. आम्हाला आज समाजामध्ये बाहेर जेव्हा आम्ही उतरतो तेव्हा आम्ही खूप आत्मविश्वासानं उतरतो. युद्ध, दंड, छुरिका ह्या सर्वांचं प्रशिक्षण घेऊन आमच्या मतईंनी जी शस्त्राची ताकद दिली आहे ती ताकद घेऊन आम्ही आज नक्कीच समाजामध्ये लढण्यासाठी सशक्त झालेलो आहोत. त्याचबरोबर आम्हाला बौद्धिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप सामाजिक म्हणजे पंचगणांचं जे की आम्हाला माहितीही नव्हतं
कुठली कोण अंबा कोण द्रौपदी अशा काही जुन्या आमच्या पुरातत्व संस्कृतीचं आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सहभागी झालेल्या सर्व दुर्गा शक्तीला मी धन्यवाद देतो की आपण सर्वांनी या प्रशिक्षण वर्गात आपण सहभागी झालात. सर्वांच्या पालकांना पण मी धन्यवाद देतो की त्यांनी तुम्हाला होकार दिला, तुम्हाला प्रोत्साहन दिलं, तुम्हाला सहभागी होऊ दिलं. तुमच्या सर्वांच्या पालकांनाही मी धन्यवाद देतो, कारण फक्त चर्चेने हा देश आपण चालवू शकत नाही. आपण फक्त तक्रारी करून देश चालवू शकत नाही, आपण जगू शकत नाही. आम्हाला याच्यासाठी कृतीची आवश्यकता असते आणि कृती शिकविणारा हा वर्ग आहे. जगण्यासाठी जी जिद्द, जगण्यासाठीचा आत्मविश्वास, जगण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी, यशस्वी जीवनासाठीच्या गोष्टी या शिबिरात तुम्हाला सगळ्यांना देण्यासाठीचा प्रयत्न असतो. कारण जीवन सुंदर आहे, जीवन जगायचं असतं. गुजरातीमध्ये एक म्हण आहे, यज्ञताईंमुळे ती आठवली, जीवन जीवू सहलू नथी, मारे मौत पहला मरू नथी, मरता मरता जीवू पड़े एवं जीवन मारे जीवू नथी. जीवन जीवू सहलू नथी, मौत पहला मरू नथी, जीवन जगणं सोपं नाही आणि जीवन जगणं सोपं नसेल तरी मला मरायच्या आधी मरायचं नाही. मरता मरता जीवू पडे आणि मरत मरत मला जगावं लागत असेल तर एवू जीवन मारे जीवू नथी. जर मरत मरत मला जगावं लागत असेल तर असं जीवन जगणं मला मान्य नाही. आम्हाला तसं जीवन जगायचंच नसतं. जो आत्मविश्वास, विवेकानंद ज्या आत्मविश्वासाबद्दल बोलतात, तो आत्मविश्वास मला जगण्यासाठी आवश्यक आहे. विवेकानंद म्हणतात, ज्यांच्या आयुष्यात आत्मविश्वास नाही ते जगणं जगणंच नाही, त्याला जगणं आपण म्हणत नाही. परंतु आता जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास आम्ही बघितला, तुमच्या हातामध्ये ती काठी बघितली, जी काठी तुमच्या आत्मरक्षणासाठी आहे, जी काठी धर्मरक्षणासाठी आहे, जी काठी संस्कृती रक्षणासाठी आहे, जी तलवार धर्मरक्षणासाठी, राष्ट्ररक्षणासाठी, संस्कृती संस्काराच्या रक्षणासाठी, स्वतःच्या आत्मरक्षणासाठी आहे, ती तुमच्या हातात बघून, तो आत्मविश्वास तुमच्या हातात बघून, या देश रक्षेसाठी, धर्मरक्षेसाठी, स्वरक्षेसाठी तुम्हाला उभं राहताना बघून अत्यानंद होतो. माझी विनंती तुम्हाला पण एवढीच आहे की याच वयात तुम्हाला यासाठीच्या गोष्टी शिकायच्या असतात, शिकल्या पाहिजेत. आणि मोठं झाल्यानंतर या गोष्टी ज्या चांगल्या तुम्हाला इथं शिकायला मिळाल्या त्या तुमच्या नाही, या राष्ट्राच्या कल्याणासाठी पण आवश्यक आहेत आणि त्या कामी येतात. म्हणून तुम्ही हे सगळं शिक्षण घेतलं पाहिजे. तुम्ही भाग्यवान आहात, मी तुम्हाला धन्यवाद पण दिले पाहिजे, पालकांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की कुंदाताईंना आणि सर्वांना त्रास दिला, मला असं वाटतं की जो तुम्ही त्रास सगळ्यांनी दिला असणारच, जो त्रास दिलाय, परंतु मला असा विश्वास आहे तुम्ही दिलेल्या या त्रासाने कुंदाताईची आधी होती त्यापेक्षा तब्येत चांगली बनणार आहे. कारण तुम्ही दिलेला हा त्रास, मग ते शंकरजी असतील, यज्ञताई असेल, कुंदाताई, आणखी सगळे कार्यकर्ते जे असतील, त्यांच्यासाठी उपयोगाचा आहे, हा राष्ट्र रक्षणासाठीच आहे. बोले भारत माता की जय, दुर्गा माता की जय. जननी जन्मभूमी भारत माता के चरणों में मैं नमन करती हूँ. नहीं दुर्गा का मार्गदर्शन किया है, उनको संभाला है और आज
यह स्थिति आई है कि वह दुर्गा अपने घर वापस जाने के लिए तैयार नहीं है। ऐसा माहौल बनाने के लिए यहाँ हम सबके बीच में उपस्थित मातृशक्ति की हमारी संयोजिका कुंदाताई एवं मंचा सिंह, तमाम बंधुवर्ग, नगर से पधारे हुए बंधुवर, अन्य अन्य संगठन से पधारे हुए सभी कार्यकर्ता बंधु एवं मातृशक्ति, जय घोष हमने किया है। इसके साथ ही एक और जय घोष हम करते हैं, बोलिए सत्य सनातन हिंदू धर्म की जय। हमने सत्य सनातन हिंदू धर्म की जय बोली है। और मैं हमेशा बोलती हूं कि भारतीय संस्कृति, सनातन संस्कृति विश्व की श्रेष्ठ संस्कृति, जिसके हम सब वंशज है और इसका हमें गर्व है, और इसीलिए हम बोलते हैं गर्व से कहो हम हिंदू है। क्यों यह संस्कृति श्रेष्ठ है, क्या कारण है? अन्य अन्य अनेक संस्कृति विश्व में चल रही है और सभी एक संस्कृति दूसरे के ऊपर हावी होने का प्रयास कर रही है। इसमें मुझे गर्व है कि मेरी हिंदू संस्कृति, भारतीय संस्कृति ने कभी यह प्रयत्न नहीं किया है कि किसी अन्य संप्रदाय के लोगों को हमारे हिंदू धर्म में लाने के लिए लोभ दिया। विश्व का कल्याण हो, सबका भला हो, जबकि अन्य संस्कृति बोलती है मैं खुश रहूं, मेरा परिवार सुखी रहे, बस इतना ही मेरे लिए पर्याप्त है। विश्व की अन्य संस्कृति यह कहती है कि हे दुनिया के मजदूरों, एक हो और अपने हक के लिए लड़ो। लेकिन एक भारतीय संस्कृति ऐसी है जो पूरे विश्व को एक कहती है कि हे विश्व के मजदूरों, दुनिया को एक करो, टूट रहे हैं सब, उसको एक करने का दायित्व सिर्फ और सिर्फ आपके ऊपर है। अन्य संस्कृति कहती है अपने हक के लिए खड़े हो जाओ, संघर्ष करो, जब भारतीय संस्कृति कहती है अपना फर्ज समझो, हमें क्या करना चाहिए, हमारा उत्तरदायित्व क्या होना चाहिए, यह हमको समझने की जरूरत है। सबसे महत्व की बात, अन्य संस्कृति में कहा जाता है प्रत्येक माता आखिर में एक स्त्री है। बहुत बड़ी बात मैं बता रही हूँ, ध्यान से सुनेंगे। प्रत्येक माता आखिर में एक स्त्री है, और भारतीय संस्कृति क्या कहती है, प्रत्येक स्त्री वो बालिका है या फिर वो वयोवृद्ध है, प्रत्येक स्त्री माता है। और इसीलिए इस संस्कार को चलते हुए ही हमारे यहाँ प्रत्येक स्त्री को प्रत्येक माता समझते हुए उसको सम्मान किया जाता है। उसको भगवान ने भी ये कहा है कि मेरे से भी ऊपर का दर्जा जो है वो माता का है। पश्चिमी संस्कृति कहती है प्रत्येक स्त्री भोग्य है, माता के अलावा बाकी अन्य तमाम स्त्री भोग्य है, जबकि भारतीय संस्कृति क्या कहती है, भगवान श्री राम का, मर्यादा पुरुषोत्तम श्री राम का हम आदर्श मानते हैं, उन्होंने आजीवन एक पत्नीत्व का व्रत लिया हुआ था, उसी को हम अपना आदर्श मानते हुए आज हमारे समाज में वही आदर्श प्रस्तावित किया गया है। और कहते हैं पत्नी के अलावा बाकी तमाम जो स्त्री है वो सब पूज्य है, माता है, सम्मान के अधिकारी है। माँ कहे बहुत सारा अपने आत्मकथन में उनको बहुत ऊंचा दर्जा दिया, हमारी कुंदाताई, अन्ना माली और साथ ही साथ इस विभाग के विभाग मंत्री कैलाश जी गायकवाड़। ये आखिरी पायदान पर वर्ग है, मैं सबके चेहरे को पढ़ रहा हूं, आंखों में इतनी नींद भरी हुई है, पता नहीं ये आदमी कब भाषण खत्म करेगा और हम यहां से उठकर भोजन की तरफ बढ़ेंगे। मैं आपका समय नहीं लेने वाला हूं, ते म्हणतात ना आता सगळं रस काढून झालाय, आणि आता माझ्याकडे असं सूत्र दिलंय की आता तुम्ही रस काढून दाखवा, त्या उसामध्ये रसच नाही राहिला। तसं आता इथे सगळ्यांचं भाषण झाल्यानंतर माझ्यावर दायित्व आलं की तुम्ही आता रस काढा, पण मी जो 7 दिवस तुमचा जो रस निघालाय मी आता तुमचा अंत पाहणार नाही। पिछले दुर्गा वाहिनी के समापन में मेरा सौभाग्य से मैं आया था, कुंदाताई का फोन आया और मैं कुंदाताई को और हम सभी ने, मैं याद दिलाता हूँ, कुंदाताई को इसलिए धन्यवाद देना चाहिए, उनकी मैं प्रशंसा नहीं कर रहा हूँ, अभी अभी उनके घर में देहांत हुआ है, माता का देहांत हुआ है, अभी कुछ समय पहले देहांत हुआ है, लेकिन अपने सारे दुख को दूर करते हुए
ये कुंदाताई आपके लिए, विश्व हिंदू परिषद के लिए, हिंदू समाज के लिए आज स्थान पर बैठी है, सात दिन बैठी है। ये यज्ञ केवल हमारे कारण नहीं चल रहा है, ये यज्ञ के अंदर अपनी संविदा डालने वाली हमारी बहन अन्ना माली ऐसे कई कार्यकर्ता यहां पर है, इसके कारण ये वर्ग संपन्न हो रहा है। इसलिए हम सबको एक ऊर्जा मिली है। इस वर्ग से क्या मिला हमको ऊर्जा मिली? मेरे हाथ में लाठी नहीं आई तो लाठी के साथ में प्रहार करने की ताकत आई है। मेरे हाथ में छुरी का नहीं आई, मेरे हाथ में छुरी का के साथ में सामने वाले का सीना चीरने की ताकत आई है। इसलिए मैं बलवान हूं, इसलिए मैं दुर्गा हूं, इसलिए मैं अम्मा हूं। ये आज सात दिन में हमको समझ में आया और यही हमको क्या ले जाना है, यही ले जाना है। मैं यहां से जाऊंगी, क्या ले जाऊंगी? तो ये ले जाऊंगी, प्रहार करने वाली हूं, समाज को निर्माण करने वाली हूं। और केवल निर्माण नहीं तो इस समाज के साथ साथ इस देश के अंदर जितने भी कुकर्म है, जितना भी इस देश के अंदर पाप है, इस पाप को नष्ट करने का दायित्व तो ये मेरा है। इस देश के अंदर हम नारी की केवल पूजा नहीं करते, नारी का केवल हम बोलते हैं उसका बखान नहीं करते। जब जब इस देश के अंदर अंधेरा आया, जब जब इस देश के अंदर आक्रमण आया, ये सब को मिटाने की ताकत अगर किसमें है तो नारी में है। ये नारी जगनी चाहिए, नारी जगती है तो देश जगेगा। वंदे मातरम सुजराम सुफलाम वलय शीतलाम सशशामलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी पुलकुसुमितद्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुकरावरिणां मातरं वंदे मातरं वंदे मातरं कोटि कोटि कंठ कल कल निनाद करारे कोटि कोटि भुजै धृत कर करवारे Yeah!
भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।